नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना सतरा तारखेला रक्षाबंधनापूर्वीच शासनाकडून ओवाणी हे मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जून व जुलै या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये हे एकत्र सतरा तारखेला दिले जाणार आहेत परंतु मित्रांनो हे पैसे सर्वच महिलांना मिळणार नसून ज्या महिलांचे अर्ज हे ठराविक तारखेला मंजूर झालेले असतील त्याच महिलांना दिले जाणार आहेत तर महिलांचे अर्ज कोणत्या तारखेला मंजूर झाले असतील तर त्यांना सतरा तारखेला पैसे मिळणार आहेत चला जाणून घेऊया तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जवळजवळ अडीच कोटी महिलांनी अर्ज हे केलेले आहेत त्यापैकी बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत तर अजूनही काही महिलांचे अर्ज हे पेंडिंग मध्ये दाखवत आहेत आणि काही महिलांचे अर्ज हे इन रिव्ह्यू मध्ये दाखवत आहेत तर काही महिलांचे अर्ज हे डिसअप्रूव्ह झालेले आहेत तर मित्रांनो आता शासनाकडून जाहीर झाल्याप्रमाणे सतरा तारखेला महिलांना दोन महिन्यांचे पैसे हे दिले जाणार आहेत परंतु हे पैसे सर्वच महिलांना मिळणार नाहीत तर कोणकोणत्या कौन महिलांना मिळणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो शासनाकडून मिळालेल्या अपडेटनुसार या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे होणार असून त्यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज हे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत मंजूर होऊन शासनास सादर झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणार असून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री यांच्या उपस्थितीत महिला मेळावा होणार असल्याचे त्यांनी सांगितले यापुढील प्राप्त अर्जांची कार्यवाही पुढे चालू राहणार असून ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार असल्याचे सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे म्हणजेच मित्रांनो आता तुमच्या लक्षात आले असेल की जेवढ्या पण महिलांनी या योजनेअंतर्गत आतापर्यंत अर्ज हे केलेले आहेत आणि ज्या महिलांचे अर्ज हे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत मंजूर होतील त्या सर्व महिलांच्या बँक खात्यावरती सतरा ऑगस्ट रोजी पुणे येथून होणाऱ्या एका कार्यक्रमाअंतर्गत डीबीटी माध्यमातून हे तीन हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो जेवढ्या पण महिलांचे अर्ज हे चौदा तारखेपर्यंत मंजूर होतील त्या सर्व महिलांनी एक महत्वाचे काम हे करून ठेवणे खूप गरजेचे आहे आणि ते म्हणजे मित्रांनो त्यांच्या बँक खात्याला आधार हे डी बी टी लिंक म्हणजेच एन पी सी या लिंक हे करून ठेवणे गरजेचे आहे तरच त्यांच्या बँक खात्यात सतरा तारखेला हे पैसे मिळणार आहेत अन्यथा तुमचा अर्ज जरी चौदा ऑगस्ट पूर्वी मंजूर झालेला असेल तरीसुद्धा तुमच्या बँकेचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला सतरा तारखेला तार पैसे येण्यासाठी अडचणही निर्माण होऊ शकते त्यामुळे सर्वच महिलांनी आपले आधार कार्ड शेडिंग स्टेटस हे चेक करून घ्यायचे आहे आणि ज्या महिलांचे आधार कार्ड हे बँकेला लिंक नसेल त्यांनी त्वरित लिंक करून घ्यायचे आहे धन्यवाद